नमस्कार मित्रांनो, मी यश रवींद्र मोरे. आज मी तुम्हाला एक नवीन सिटी एक्सप्लोर करायला घेऊन चाललो आहे. ही सिटी म्हणाल तर ऑस्ट्रेलियाची गोवा आहे. या सिटीचं नाव म्हणजेच गोल्ड कोस्ट. गोल्ड कोस्टला लोक मजा करण्यासाठी येतात. आम्ही पण आलो आहोत. आम्ही गाडी पहिली एअरपोर्टवरनं रेंटवर घेऊन आम्ही गोल्ड कोस्ट सिटी एक्सप्लोर करायला निघालो. आमचा पहिला स्पॉट होता सी वर्ल्ड. सी वर्ल्डमध्ये बऱ्याच प्रकारचे प्राणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातला पहिला प्राणी म्हणजेच पेंग्विन. सो पेंग्विन इथे तुम्ही पाहाल तर फुल कंट्रोल ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवलं गेलं आहे. पेंग्विन आपल्या इथे मुंबईच्या राणीच्या बागेत पण पाहायला मिळतात. पण इथे हे प्राणी युजुअली सापडतात. सो इथे हे मोठ्या प्रमाणात आहेत. सो असे हे पेंग्विन्स. इथे आम्हाला सांगितलं गेलं की ते एक पेंग्विन आहे की ज्यांनी स्वतःचं अंडं दिलं आहे आणि तो तिथे कोपऱ्यात ठेवला गेला आहे. सो म्हणजे खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे हा, की हा प्राणी कधी पाहिला नाही आहे. नेक्स्ट प्राणी होता जेलीफिश. इथे 50 ते 60 प्रकारचे जेलीफिश ठेवले गेलेत. सगळे तर तुम्हाला मी दाखवू शकत नाही, पण जे फेमस जेलीफिश आहेत ते काहीफार मी तुम्हाला दाखवेन. हे युजुअल पाण्यामध्ये दिसू शकत नाही म्हणून ह्यांनी वेगळ्या प्रकारच्या लाईट्स मारल्यात, सो ते आपल्या डोळ्यांना व्हिजिबल होतील. हे आहेत मशरूम जेलीफिश. हे खूप कमी प्रमाणात सापडतात म्हणून हे बघण्यासाठी इथे खूप गर्दी असते. हे आहेत पेलिकन्स. थोडा नाश्ता वगैरे करून थोडा आराम घेऊन आपण पुढे एक्सप्लोर करायला जाऊ. हे त्यांनी एक कॅरेबियन शिपसारखं बांधलं गेलं आहे. क्रिएट करण्याचा प्रकार केला. त्यांना वॉटर गन्स दिल्या आहेत ज्याच्याने ते एकमेकांवर पाणी टाकतात. नेक्स्ट प्राणी होता सील. सील हा मी माझ्या डोळ्यांनी पहिल्यांदा पाहतोय. युजली डिस्कवरी चॅनलवर ह्यांना मी पाहिलेलं. लास्ट बट नॉट लीस्ट पोलार बेअर. हा प्राणी जेवढा क्यूट दिसतो तेवढा असा खतरनाक पण आहे. ह्याची साईज म्हणाल तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. हा खूप ह्यूज आहे, खूप ह्यूज. आणि असा हे पोलार बेअर. फार असे युनिक जे प्राणी आहेत जे आपण कधी बघितले नाहीत असे प्राणी इथे तुम्हाला पाहायला मिळतील. मी तुम्हाला सी वर्ल्ड पूर्ण एका भागात नाही दाखवू शकत, याचा मी दुसरा भाग पण आणतोय. सो स्टे ट्यून, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, बेल आयकन दाबा फॉर एनी अपडेट्स. मी एनी काही व्हिडिओ टाकेन जे तुम्हाला लगेच भेटतील. Stay tuned.